या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. का केलं तसं? अहो आपलं काय ठरलं होतं? एकमेकांपासून काय बिल अपवाच नाही हो, तरी बी एवढी मोठी फसगत. एवढं का रागवताय माझ्यावर? मी जे केलं ते फक्त तुमच्यासाठी केलं, तुम्हाला दुखवायचं म्हणून नाही केलंय. मी समजून घ्या ना. आमच्या गाईला कालवड झाली, कौल उलटा लागून बी. माझी कौल बिवल असं काय नसते, समजा भावनेचा प्रश्न आहे. अंजलीबाई म्हणत होत्या, शेवटी खोट का बोलले राहतच की. यांनी मी खोटारडेपणा केलाय असंच डोक्यात धरलं. आता तू हे का केलंस हे त्याला नीट समजून सांग, म्हणजे कळेल त्याला. पण हे माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीये. ऐकायला लाव. अगं बायको म्हणून तुझा काय हक्क आहे का नाही ऐक म्हणाव. हे कौल बिल खरं नसते कळले मला, आणि तुम्ही खोटं वागला तुम्हाला चांगल्यासाठी. यापुढे दैवावर नाही तर कृतीवर विश्वास ठेवाय. मग आज रात्रीला कृती करायची ना. मावावरती लवकर मला गोष्ट ऐकायच्या. गोदक्का लाडू लास्ट तू गोष्ट सांग की. नाही माऊ सांग ना. तुझा राणा दा माऊला भांडी धुवायला मदत करतोय, करू दे की. सकाळचं भांडत होती आणि आता मला दोघं बी कल्टी द्याल्यात. हा भाऊजी एक अडचण आहे, तुम्ही याल का? गावात काहीतरी मॅटर झालंय, वहिनींचा फोन आला, आपण उद्या जाऊया की. मास्तरीन आमच्या नवऱ्याला कामाला लावायला काय, आता या ठोकळ्याला आम्ही वज्जाचं गाढव कसं बनवतो ते बघू. राणा भाऊजी वहिनी ऊन वाढले की, तुम्ही जाऊन खोलीत आराम करा जाओ. पण दवाखान्यात तर जायला पाहिजे का? नाही जायला तर पाहिजे. आमच्या यांना हेच सांगितलं, एवढं काकुळतीला येऊन सांगितलं पण ऐकलं नाही बघा आमचं. वहिनी मी येतो की तुमच्या संगत, माझी समधी कामं कॅन्सल, पहिलं दवाखाना महत्वाचं. तू आमच्या नवऱ्याला कामाला लावलंस तर आम्ही बी तुझ्या नवऱ्याला घाण्याला झुंपू शकतो, हे ध्यानात असू द्या जाऊ बाई. अरे जगात पोरं व्हावी म्हणून लोक नवस करतात. हा मी बी एकदा नवस केलता. काय नवस केलतात? घरात मोठाच्या मोठा पाळणा आणून ठेवला होता बघा. पैशाला पैसा कसा खिचतोय तसं मी आणलेल्या पाळण्यानं माझी पोरं खिचली बघा. पाळणं पाहिजे होतं. पाळणा पाळणा राहणार कोल्हापूरला मिळणार, आपल्या इकडे कुठं. दुसरं काय पाहिजे? बारके पोरसनी जे काय चांगल्या स्थिती द्या की. हे चक्र ज्यादा टाइम कोण बघते ते आपण बघूया. आपल्याला सुद्धा तुमच्यासारखंच निरागस मुलं होऊ दे. काय काय झालं? स्वीकारला प्रस्ताव. स्वीकारला. मग कधीपासून सुरू होईल काम? हो रमेशराव अहो आजच प्रस्ताव दिलाय ना. आता आधी तो मंजूर व्हायला लागला. म्हणजे काम झालंच नाही म्हणा की. सरकारी कामं कशी असतात माहिती ना रमेशदा, असं लगेच होत नाही हो. म्हणजे ग्रामसेवक म्हणत होतो ते बरोबरच आहे म्हणायचं, दोन चार महिने तर लागणार की याला. अरे देवा माझं नुकसान व्हायचं तसं होणार. सरळ मार्गाने जायचं म्हटलं तर असंच होणार आहे. मग सोडा, नाही होणार. मला वाटलं अंजलीताई सरपंच झाल्यावर काहीतरी बदल होईल, पण कुठलं काय. आता यात अंजली वहिनींची काही चूक? मी तसं कुठं म्हटलंय, पण अंजलीताई सरपंच आहे म्हटल्यावर काम होणार असं वाटलं होतं, पण ते फेल गेले. दर साली होत आहेत तसंच या साली बी नुकसान होणार माझं. चल ऐक झालं नाही ना काम? मी सांगत होतो की होणार नाही म्हणून. झालं ना सांगून मग परत कशाला येतोस रे? काय येतोस म्हणजे? मी तुझ्या घरी आलो का सांग मला. नाही ना व. अरे गाव माझा आहे,
आणि गावचा एक जबाबदार नागरिक आहे मी. वहिनी चला घरी जाऊया. जावा जावा आता घरी जाऊनच बसा. कारण काय एक साधं काम जे पण झालंय तुम्हाला. पहिल्याच कामाला लागलाय नाट. आता 5 वर्ष गावकऱ्यांनी हेच बघायचं. अवघड रे बाबा 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 जय किसान पॅनेल म्हण यांच्या मीटिंगा कुठं भरतात? शेतावर, शेताच्या बांधावर आणि कुठे ते गोट्यात म्हण. आणि एवढं सगळं करून शेतकऱ्याचा साधा एक प्रश्न सोडवायला जमना आणि गावच्या भल्याचं राजकारण करू म्हण. कस होणार हो? हा ठीक आहे सांग भल. बऱ्याच राजकारण कर. त्या पप्प्याने आपल्या पॅनलवर डाऊट खालाय. लय काय काय खायची सवय. रमेश दादाचा प्रॉब्लेम सोडवायलाच पाहिजे. वहिनींच्या इज्जतीचा सवाल आहे. हो मी प्रयत्न केलेच आहे. प्रस्ताव सुद्धा दिला. आता तो लवकरात लवकर मंजूर झाला तर ठीक आहे. नाहीतर आपल्याला आपल्या पातळीवर काही ना काहीतरी मार्ग शोधायलाच पाहिजे. काही ना काही मार्ग काढणारच. मला ताई साहेबांची लई काळजी वाटाली. काय झालंय? काल रात धरणं त्यांच्या डोळ्याला डोळा नाही लागला. सारखं घाबरल्या गत कराल. बघू जरा हा ठोके तर एकदम ओके आहेत. मग तरी कसा एवढा दम लागतोय? जाऊबाईंना काहीही झालं नसताना इथे नुसतं बसायला माझ्याकडे वेळ नाही. ठीक आहे मग जाऊ तुम्ही, मी थांबतो. थांबा. मी ना मला नव्हता प्रेमात वगैरे इंटरेस्ट. मी अभ्यासच करत असायचे. अरे वा वा. त्यांनी प्रपोज केला, मी नाही सांगितलं होतं. पण कुठे प्रपोज केलं? आम्ही एकच साईज राहायचो तर आमच्या वरती माळा काढला होता ना, तर वरच्या माळ्यावरती ते बसलेले. तर तुम्ही कशाला वरच्या माळ्यावर बसले होते? तिला प्रपोज करायला. प्रपोज करायला काय चाललंय? चार चार यायला एकच काम करत बसायचे का? तसं नाही वहिनी साहेब, तण माजले. तण माजले का तुम्ही? मी काय म्हणते जयश्री, जरा तुम्ही करून दाखवता का त्यांना? तुमची बायको एवढी शेतात काम करते आणि तुम्ही नुसते उभे हो इथं. घ्या ते खुरपं, घ्या, जा जा तुम्ही पण जा मदत करायला, जा लवकर जा. आता तर जयश्री कर्मानं गेल्या. साखरगावच्या विकासासाठी ही 35 करोडची रक्कम आम्ही शेतकऱ्यांच्या सुपूर्त करतो. पैसे कुठे आहेत? याच्यात सगळे दगडे भरले. वहिनी सेफ मध्ये पेपर्स नाहीयेत. आज मी सक्सेसफुल झालोय आणि तुला 4 चौघात तोंडावर पाडलंय. शेवटी मीच जिंकलो. येस, मी जे आमचा विश्वासघात केलाय ना त्याची फळ तुम्हाला भोगावच लागतील. प्लीज मला समजून घ्या, ऐका ना माझं. आम्ही तुम्हाला कोर्टात खेचू. नाही तुमच्या कंपनीला टाळा ठोकला ना तर नाव नाही सांगणार आम्ही. शेवणचा, मी असे तवसर तुझ्यापर्यंत कोणच पोहोचणार नाही. वाटेत येत ते का आडवो करेन. अण्णा नाही कस आहे, मी घबरावायच नाही, गोळ्या घालीन. शेवण माझं झील माका पहिल्यासारखं होऊक वय होईत. येणाऱ्या अमावस्ये पर्यंत ह्याचा जप्पा. आपण पाठवलेल्या वस्तू शंभूराजेंना मिळाल्या असतील का? पत्र वाचून काय म्हणाले असतील? महाराज, रायगडावरून चीज वस्तू आल्या. एक पत्रही आहे या चीज वस्तूंसोबत. पत्र? कुणाचं पत्र? राजमातोश्री सोयराबाई साहेबांचं. माणसं ओळखून त्यांच्याबरोबर काम करण्यात इतकी वर्ष गेलेत माझी. लग्नाच्या दिवशी तू मंदिरात म्हणाला होतास ना की सरंजामेच्या घरी राहीन म्हणून.
तेव्हाच मी तुझी लायकी ओळखली होती. काय बोलतोय मला काही कळतच नाही. पण मला कळतंय ना, कामाच्या पहिल्याच दिवशी खोटेपणा सुरू केलास.